सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये 4.5 कोटी रुपयांचा दरोडा घालून आणि दोघांचं अपहरण करून पळून गेलेल्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. या प्रकरणी मुद्देमालासह अटक केलेल्या 14 आरोपींना मोका लावण्यात येणार आहे. कुणी आणि कसा हा कट रचला होता पाहुयात हा रिपोर्ट. कराडच्या याच महिंद्रा हॉटेलसमोर चोरट्यांच्या एका टोळीनं फिल्मी स्टाईलनं 4.5 कोटी रुपयांचा दरोडा घातला. विजापूरच्या ज्ञानयोगी स्वामी शिवकुमारजी साखर कारखान्याची ही रोख रक्कम पुण्याला घेऊन जाणाऱ्या चौघांना या चोरट्यांनी अडवलं. आपण क्राईम ब्रँच पोलीस असल्याची बतावणी करून इनोव्हातून आलेल्या या चोरट्यांनी 4.5 कोटींची रोख रक्कम असलेल्या 3 बॅगा ताब्यात घेतल्या. एवढंच नव्हे तर ही रक्कम घेऊन जाणारे कर्नाटकातील निवृत्त पोलीस उपअधीक्षक चौकेमठ आणि साथीदार दिलीप म्हात्रे यांचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लुटारू टोळीतील दोघांनी इनोव्हा गाड्या पुणे मुंबई हायवेच्या दिशेनं नेल्या, तर लुटीच्या रकमेसह बाकीचे कोकणाच्या दिशेनं पळाले. कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर बिरादार यांनी याबाबत कराड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. हे चोरटे कुंभार्ली घाटामार्गे कोकणात यायला निघाले. कोकणात येत असताना कुंभार्ली घाटाच्या याच अवघड वळणावर ही गाडी थांबवण्यात आली. या ठिकाणी चौकेमठ जे निवृत्त DYSP आहेत त्यांना या ठिकाणी लघुशंकेसाठी उतरवण्यात आलं, मात्र त्यांना न घेता ही गाडी चिपळूणच्या दिशेनं रवाना झाली. मात्र चोरटे फार लांब पळून जाऊ शकले नाहीत. सावर्डेच्या दरम्यान ह्या 2 गाड्या ज्यावेळी आल्या त्यावेळी या नाकाबंदी दरम्यान थांबल्या नाहीत. या गाड्या का थांबल्या नाहीत म्हणून पोलिसांनी या गाड्यांचा पाठलाग सुरू केला आणि कोळंबे गावाजवळ आल्यानंतर यातली 1 गाडी चोरट्यांनी या ठिकाणी सोडून दिली आणि ॲक्सिडेंट गाडीमध्ये ही रोख रक्कम टाकून ह्या गाड्या पुन्हा संगमेश्वरच्या दिशेने निघाल्या आणि संगमेश्वरला आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान या गाडीला ताब्यात घेतलं आणि या ठिकाणची गाडीची जी रोख रक्कम होती ती ताब्यात घेऊन 3 जणांना अटक केली. या गाडीतून गजानन महादेव ततडीकर, महेश कृष्णा भांडारकर उर्फ महेश नायर आणि चालक विकास कुमार मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी पोलिसांनी त्यांना सातारा पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यांच्या चौकशीत या सगळ्या कटाचा पर्दाफाश झाला. विजापूरच्या स्वामीजी शुगर्स कारखान्याला 225 कोटी रुपयांचं कर्ज हवं होतं, त्यासाठी किंग फायनान्सच्या दिलीप म्हात्रेला कमिशन म्हणून हे 4.5 कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र म्हात्रेनंच आपला गुन्हेगारी प्रवृत्तीचा साथीदार महेश नायर उर्फ भांडारकरला ही रक्कम लुटण्याची सुपारी दिली. आरोपींपैकी गजानन ततडीकर हा ठाण्यातील निलंबित पोलीस कर्मचारी आहे. या टोळीनं याआधी देखील पोलीस असल्याची बतावणी करत अनेक गुन्हे केल्याचं उघड झालंय. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्का लावण्यात येणार असल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली आहे. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यामुळे आपण या केसमध्ये मोक्का लावणार आहे. अवघ्या काही तासातच या दरोड्याच्या कटाचा तपास लावण्यात सातारा आणि रत्नागिरी पोलिसांना यश आलंय. कानून के हात बहुत लंबे होते हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. रत्नागिरीहून प्रणव पोळेकर सह विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.